नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, दोन चलातील रेषीय समीकरणांचा अभ्यास करणार आहोत. मागील इयत्तेत आपण हा धडा पूर्णपणे पाहिलेला आहे, त्यापुढचा भाग या इयत्तेत आपण शिकणार आहोत. थोडीशी उजळणी करूयात. डेफिनेशन्स, व्याख्या, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. वा, आपण लिनियर इक्वेशन्स कशाला म्हणतो? द इक्वेशन्स कंटेनिंग टू डिफरंट व्हेरिएबल्स अँड कॉन्स्टंट्स इन विच द डिग्री ऑफ ईच व्हेरिएबल इज वन आर कॉल्ड लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. कशाला म्हणतो आपण लिनियर इक्वेशन्स? ज्या इक्वेशन्समध्ये दोन डिफरंट व्हेरिएबल्स वापरलेले असतात, यूज केलेले असतात आणि कॉन्स्टंट असतात काही, त्यांना काय म्हणतो आपण? परंतु एक कंडिशन आहे बा, तिथं डिग्री ऑफ ईच व्हेरिएबल इज वन. ठीक आहे, दोन चलातील रेषीय समीकरणे, ज्या समीकरणांमध्ये दोन विभिन्न चले आणि स्थिरांक असतात आणि प्रत्येक चलाचा घातांक हा एक असतो, त्या समीकरणांना दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणतात. इथेही पहा, दोन विभिन्न चले ज्या समीकरणात वापरलेली असतात आणि सोबत स्थिरांक असतात, पण एक इथं अट आहे, प्रत्येक चलाचा घातांक म्हणजे प्रत्येक चलाची कोटी ही एक असेल तर त्या समीकरणांना दोन चलातील रेषीय समीकरणे असे म्हणूया. ठीक आहे, पहा उदाहरणे पहा. 5x + 2y = 3. याच्यामध्ये 5x या पदामध्ये एक्सची कोटी किती आहे, एक्सचा घातांक किती आहे, काही नाही म्हणजे काय असतो इथं, घातांक एक आहे. अधिक दुसऱ्या पदामध्ये पहा, 2y आहे, वायची कोटी किती आहे, वायचा घातांक काही नाही म्हणजे किती आहे, एक आहे, आणि बरोबर 3. 3 हा स्थिरांक आहे इथं. पहा, इथं 5 हा एक्सचा सहगुणक आहे, 2 हा वायचा सहगुणक आहे आणि बरोबर 3 हा स्थिरांक आहे. म्हणून हे जे आहे रेषीय समीकरण आहे, दोन चलातील रेषीय समीकरण आपण याला म्हणू शकतो. दुसरं उदाहरण आहे बा, 7m = 4n - 6. म्हणजे डाव्या बाजूला एक चल आहे आणि बरोबरच्या पुढं उजव्या बाजूला दुसरं चल आणि स्थिरांक दिलेला आहे. त्यांची जागा बदलली तर काहीही अडचण येणार नाही. पहा, फक्त अट महत्त्वाची आहे, चलांचे जे कोटी आहेत ते एक असणं महत्त्वाचं आहे. पहा, यमची कोटी किती आहे इथं, काही नाही म्हणजे एक आहे. 4n, यनची कोटी किती आहे इथं, म्हणजे यनची डिग्री किती आहे, काही नाही म्हणजे किती आहे, एक आहे. म्हणून या दुसऱ्या समीकरणालाही आपण दोन चलातील रेषीय समीकरण आहे असे म्हणू शकतो. पहा, याचं सामान्य रूप, जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन, ax + by = c, जेथे a आणि b एकाच वेळी शून्य असू शकत नाही, कारण हे जर एकाच वेळी शून्य झाले तर उरतो काय, फक्त इथं कॉन्स्टंट c उरतो. म्हणजे त्याला आपण दोन चलातील रेषीय समीकरण म्हणू शकत नाही. यापुढं आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत, पहा काही नोट दिलेले आहेत. द व्हेरिएबल्स इन द लिनियर इक्वेशन मस्ट बी इन द न्यूमरेटर प्लेस ओनली. म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये व्हेरिएबल्स कसे असले पाहिजेत? न्यूमरेटरच्या जागी असले पाहिजेत. फक्त एक रेषीय समीकरणात नेहमी चलाचे स्थान हे अंशस्थानी असते. पहा, एक्झाम्पल, उदाहरण पहा, 9x + 6y - 4 = 0 इज अ लिनियर इक्वेशन. का लिनियर इक्वेशन म्हणतो आपण याला? एक्सची कोटी किती आहे, एक्सची डिग्री किती आहे, एक आहे. 6y ची डिग्री किती आहे, एक आहे, आणि -4 हा स्थिरांक आहे, बरोबर 0. याला काय म्हणू शकतो आपण? हे एक रेषीय समीकरण आहे. त्यातच पहा उदाहरण दुसरं, 1/p + 3/q = 6. पहा इथं या उदाहरणामध्ये दोन चले दिसत आहेत आपल्याला आणि स्थिरांकही दिसतोय, पण चले कशी आहेत? 1/p हे चल कुठं आहे? छेदामध्ये आहे. म्हणून याची कोटी काय सांगता येईल?
छेदामध्ये असेल तर त्याची कोटी काय होते वर आल्यानंतर, म्हणजे पी चा घातांक किती छेदामध्ये एक आहे, परंतु तो छेदात आहे, छेदात चालणार नाही आपल्याला. एक रेषीय समीकरणात नेहमी चलाचे स्थान हे कसं अंशामध्ये असतं, अंशामध्ये असलं तरच आपण त्याला काय म्हणू शकतो, रेषीय समीकरण, एक रेषीय समीकरण असं म्हणू शकतो. पण इथं दोन्ही चल छेदामध्ये असल्यामुळे आपण याला एक रेषीय समीकरण म्हणता येत नाही, म्हणून हे लिनियर इक्वेशन नाही आहे. म्हणून 1/p + 3/q = 6 इज अ नॉट अ लिनियर इक्वेशन, हे एक रेषीय समीकरण नाही आहे. पुढं पहा, काही उदाहरणं दिलेली आहेत तुम्हाला कृतीमध्ये. पुस्तकाचा पान क्रमांक एक, पाठ्यपुस्तक पान क्रमांक एकवरील कृती तुम्हाला सोडवता येईल. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला एक रेषीय समीकरणं आहेत की नाही हे ओळखायचं आहे. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स, एक सामायिक समीकरणं, पा मागील इयत्तेत आपण शिकलेले आहेत, ज्यावेळी दोन रेषीय समीकरणांचा, एक रेषीय समीकरणांचा विचार एकाच वेळी केला जातो त्यावेळी त्या समीकरणांना एक सामायिक समीकरणे म्हणतात. इफ वी थिंक टू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स ॲट द सेम टाईम, देन दीज इक्वेशन्स आर कॉल्ड सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. म्हणजेच ज्यावेळी दोन लिनियर इक्वेशनचा विचार एकाच वेळी केला जातो त्यांना सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स म्हणतो. आणि दोन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचं सोल्युशन हे कधीही युनिक असतं हे आपण मागील याच्यामध्ये पाहिलेलं आहे. पा उदाहरणामध्ये दोन समीकरणं ज्यावेळी एकदाच दिलेली असतात त्यांना आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स किंवा एक सामायिक समीकरणे म्हणतो. इथं पा उदाहरण, 3x - 2y = 8 आणि 5x - 2y = 0. दुसरं उदाहरण आहे 7p + 3q = 6, 2p - q = 8. ही सामायिक एक सामायिक समीकरणं आपण मागील इयत्तेत सोडवलेली आहेत, त्याचा आपण कशी सोडवायची पुढच्या तासामध्ये पाहूयात.